संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि उद्धव साहेब इथे पोचतील संध्याकाळी, त्यानंतर एक चैतन्याची लाट निर्माण होईल असं चित्र आहे. लोक यायला सुरुवात झाली आहे, सगळ्या शहरामध्ये लोक पोचायला सुरुवात झाली आणि पहा किती भव्य स्टेज अद्वै हिरे यांनी उभं केलं आहे. समोर पहा सगळ्यात मोठं मैदान आहे उत्तर महाराष्ट्रात, ते कमी पडेल असं म्हणतात. या आधी देखील आपण आलात, सभा झालेल्या आहेत, आधीची सभा या सभेत काय फरक आहे ना? आधीची सभा आणि आत्ताची सभ्यात फरक असा आहे की आज आमच्याकडे चिन्ह नाही आहे, आमचं धनुष्यबाण नाही आहे, आमचं नावसुद्धा शिवसेना हे काढून घेतलं आहे. तरीही ही सभा होते शिवसेना म्हणूनच, नेता तोच आहे, आम्ही सगळे तिथेच आहोत आणि येणारी जनता. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस, ती सुद्धा तीच आहे. मग आमच्याकडनं हिरावलं काय, खेचलं काय, त्या लोकांना कळेल. डॉक्टर, आपण अयोध्याचा उल्लेख केला, काही दुकानदारांनी दुकानं बंद ठेवलेली आहे, तर मी उल्लेख नाही केला, अजिबात उल्लेख केला. तुम्ही अयोध्याचं सांगितलं का? मी माझी खासगी चर्चा सुरू. पाच तारखेला मुख्यमंत्री आता अयोध्याला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की जनाब उद्धवजी असे जे पोस्टर लावलेले आहेत ते त्यांना भूषण आहे वाटतात का असं म्हणतात? आम्ही जनाब मोदी नाही जनाब मोदी म्हणतो. या देशामध्ये विविधता आहे आणि ते विविधतेमध्ये एकता आहे. या देशामध्ये अनेक जाती, प्रथा, धर्म आणि भाषा आहेत हे भारतीय संविधानाची शपथ घेणारा देवेंद्र फडणवीस यांनी विसरू नये. बरं का? संविधानाने मान्यता दिलेल्या अनेक भाषा या देशामध्ये आहेत. आम्ही परदेशी भाषाही आपले मुलं आमची मुलं शिकत असतात विद्यापीठातून. तर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला संस्कार, संस्कृती आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये. ते असे म्हटले की बाळासाहेबांना आता तुम्ही उत्तर काय द्याल अशा पद्धतीने. बाळासाहेबांना काय उत्तर द्यायचं आमचं आम्ही बघू, गद्दाराने आम्हाला शिकवण्याची गरज नाही. लांगुल चालन आपल्याकडनं चालू आहे. उर्दू भाषेला विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीने लांगुल चालन चालू आहे तर त्याला ज्या शहरामध्ये त्या त्या भाषेचे लोक असतात त्या त्या शहरात जाऊन आपण त्या प्रकारची भाषा बोलतो. इथे आज आमचे व्यासपीठावरती अहिराणी भाषेमध्ये सुद्धा लोक भाषण करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना अख्खा महाराष्ट्र अद्याप समजून घ्यायचा आहे. नागपूर म्हणजे महाराष्ट्र नाही म्हणावं. राव साहेब, मुख्यमंत्री 5 तारखेला अयोध्याला जाणार आहेत, सगळे शिवसेनेचे नेते. हो, त्यांना अयोध्या आम्हीच दाखवली. जाणार आहेत काय? आमचंच बोट धरून ते अयोध्याला गेले. आता काय आम्हाला सांगतायत? अयोध्याची गल्ली ते आमचंच बोट धरून फिरलेले आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24